नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला विचारवंताचा भूगोल किंवा भूगोल विकास या प्रकरणामधील तिसरा पार्ट जो आहे द्वैतवाद यामधील ऑब्जेक्टिवची चर्चा आपण करणार आहोत। यामधील ऑब्जेक्टिव आपल्याला विचारत घ्यायचे आहेत। या प्रकरणामधील ऑब्जेक्टिव पहिला आहे भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव टिंबटिंब। भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव या पुस्तकाचे लेखन टिंबटिंब यांनी केले। पर्याय सैम्पल, पर्याय ब आहे टेलर, पहिल्या पर्याय क आहे रिस्टोफेन आणि पर्याय ड आहे रॅडझर। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय अ उत्तर बरोबर आहे सैम्पल। भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव या पुस्तकाचे लेखन सैम्पल यांनी केले आहे असं विधान या ठिकाणी पूर्ण होईल। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांना भूगोलातील द्वैतवादाचे जनक म्हणतात। टिंबटिंब यांना भूगोलातील द्वैतवादाचा जनक असे म्हणतात। पर्याय आहे बर्नार्ड व्हेरेनियस, पर्याय ब आहे किर्क, पर्याय क आहे गोल्ड आणि पर्याय ड आहे त्वान। यामध्ये बर्नार्ड व्हेरेनियस हे उत्तर बरोबर आहे, म्हणून हे विधान असं पूर्ण करता येईल। बर्नार्ड व्हेरेनियस यांना भूगोलातील द्वैतवादाचे जनक म्हणतात। पुढचा प्रश्न आहे प्राकृतिक विरुद्ध मानवी भूगोल या द्वैतवादास सुरुवात टिंबटिंब या कालखंडात झाली। पर्याय आहे रोमन, पर्याय ब आहे अरब, पर्याय क आहे ग्रीक आणि पर्याय ड आहे भारतीय। यामधील पर्याय क ग्रीक उत्तर बरोबर आहे। प्राकृतिक विरुद्ध मानवी भूगोल या द्वैतवादास सुरुवात ग्रीक कालखंडात झाली। प्रश्न पुढचा आहे सामान्य भूगोल विरुद्ध प्रादेशिक भूगोल या द्वैतवादाचा पाया टिंबटिंब यांनी घातला। पर्याय आहे गोल्ड, पर्याय ब आहे ब्रुश, पर्याय क आहे बर्नार्ड व्हेरेन आणि पर्याय ड आहे किर्क। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क बर्नार्ड व्हेरेन बरोबर आहे। सामान्य भूगोल विरुद्ध प्रादेशिक भूगोल या द्वैतवादाचा पाया बर्नार्ड व्हेरेन यांनी घातला आहे। यानंतरचा प्रश्न आहे रॅडझेल यांच्या पूर्वी टिंबटिंब यांनी प्रादेशिक भूगोलाचा पाया रचला। पर्याय आहे कार्ल रिटर, पर्याय ब आहे हम्बोल्ड, पर्याय क आहे ब्लाश आणि पर्याय ड आहे हेटनर। यामध्ये कार्ल रिटर हे उत्तर बरोबर आहे। रॅडझेल यांच्या पूर्वी कार्ल रिटर यांनी प्रादेशिक भूगोलाचा पाया रचला। पुढचा प्रश्न आहे मानव ही पृथ्वीच्या पृष्ठभागाची निर्मिती आहे असे टिंबटिंब यांनी प्रतिपादन केले। पर्याय आहे रॅडझेल, पर्याय ब आहे सैम्पल, पर्याय क आहे रिटर आणि पर्याय ड आहे हम्बोल्ट। या ठिकाणी पर्याय क रिटर उत्तर बरोबर आहे। मानव ही पृथ्वीच्या पृष्ठभागाची निर्मिती आहे असे रिटर यांनी प्रतिपादन केले। प्रश्न पुढचा आहे भौगोलिक निश्चयवाद या संकल्पनेचा उदय टिंबटिंब देशात झाला। भौगोलिक निश्चयवाद या संकल्पनेचा उदय टिंबटिंब या देशात झाला। पर्याय आहे फ्रेंच, पर्याय ब आहे जर्मन, पर्याय क आहे इंग्लंड, पर्याय ड आहे अमेरिका। याचं उत्तर पर्याय ब जर्मन बरोबर आहे। भौगोलिक निश्चयवाद या संकल्पनेचा उदय जर्मन देशात झाला। प्रश्न पुढचा आहे संभववाद या संकल्पनेचा उदय टिंबटिंब या देशात झाला। संभववाद या संकल्पनेचा उदय टिंबटिंब या देशात झाला। पर्याय आहे फ्रेंच, पर्याय ब आहे जर्मन, पर्याय क आहे इंग्लंड, पर्याय ड आहे अमेरिका। याचं उत्तर फ्रेंच बरोबर आहे। संभववाद या संकल्पनेचा उदय फ्रेंच या देशात झाला। पुढचा प्रश्न आहे, पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे टिंबटिंब यांनी संभववाद संप्रदायाचा पाया घातला। ओ ब्लाश, ब स्टॅम्प, क रॅडझेल, ड हम्बोल्ट। या ठिकाणी ब्लाश उत्तर बरोबर आहे। ब्लाश यांनी संभववाद संप्रदायाचा पाया घातला। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांना संभववादाचा जनक म्हणतात। पर्याय स्टॅम्प, पर्याय ब आहे रॅडझेल, पर्याय क आहे रिटर आणि पर्याय ड आहे फेबोरे। फेबोरे हे उत्तर बरोबर आहे। फेबोरे यांना संभववादाचा जनक असे म्हटले जाते। त्यानंतर मिस सैम्पल या टिंबटिंब यांच्या विद्यार्थी व अनुयायी होत्या। मिस सैम्पल ह्या टिंबटिंब यांच्या
विद्यार्थी व अनुयायी होत्या। या संबंधित असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपणास या ठिकाणी सांगता येईल, ते अपर्याय उत्तर बरोबर आहे रॅडझेल। मिस सेम्पल या रॅडझेल यांच्या विद्यार्थी व अनुयायी होत्या। त्यानंतर थांबाव जा ही निसर्गवाद विचारसरणी टिंबटिंब यांनी मांडली। स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, थांबाव जा निसर्गवाद विचारसरणी टिंबटिंब यांनी मांडली। पर्याय अ आहे रिटर, पर्याय ब आहे ब्लाश, पर्याय क आहे सेम्पल आणि पर्याय ड आहे ग्रिपिट टेलर। या ठिकाणी पर्याय ड ग्रिपिट टेलर हे उत्तर बरोबर आहे। थांबाव जा ही निसर्गवाद विचारसरणी ग्रिपिट टेलर यांनी मांडली। या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं एवढीच ऑब्जेक्टिव या युनिटमधले आपण चर्चा करत आहोत। पुढच्या लेक्चरला आपण पुढची ऑब्जेक्टिव चर्चा करणार आहोत। तोपर्यंत ह्या ऑब्जेक्टिव आपण व्यवस्थितपणे ऐका आणि समजून घ्या। नमस्कार।